लास्ट व्हिडिओमध्ये आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन सेंट्रिपिटल फोर्स सेंट्रिफिकल फोर्स याबद्दल पाहिलं या व्हिडिओमध्ये आपल्याला ॲप्लिकेशन्स ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन हे पाहायचं आहे आणि याचं फर्स्ट ॲप्लिकेशन आहे मॅक्सिमम वेलॉसिटी ऑफ व्हेकल अलॉग अ होरिजन्टल सर्क्युलर ट्रॅक होरिझन्टल सर्क्युलर ट्रॅक म्हणजे की सर्क्युलर ट्रॅकवरती रोडचा जो सर्फेस आहे तो सर्फेस होरिझंटल आहे आणि या होईजंटल सर्क्युलर ट्रॅकवरती मूव करताना जो व्हेकल आहे आपलं जे व्हेहीकल आहे त्या व्हेहीकलचा मॅक्सिमम स्पीड किती पाहिजे जेणेकरून आपल्याला या सर्क्युलर ट्रॅकवरती सेफली ट्रॅव्हल करता येईल तर त्या मॅक्सिमम व्हेलॉसिटीची आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायची ठीक आहे आणि मग या व्हॅल्यू मॅक्सिमम व्हॅलॉसिटीची व्हॅल्यू फाइंड आउट करताना आपल्याला एक कन्सिडर केलं की आपण हे व्हेहीकल आहे या सर्क्युलर ओरिजन्ट सर्क्युलर ट्रॅकवरती ते मूव करत आहे मग या सर्क्युलर ट्रॅकवरती मूव करताना या ऑब्जेक्टवरती कोणते कोणते फोर्सेस ॲक्ट होत आहेत ते आपण सुरुवातीला पाहूयात तर फर्स्ट जो फोर्स आहे या व्हेहीकलवरती ॲक्ट होणारा तो फर्स्ट आहे वेट दॅट इज यमजी इन डाउनवर्ड डायरेक्शन दुसरा फोर्स आहे दॅट इज नॉर्मल फोर्स इन अपवर्ड डायरेक्शन हा नॉर्मल फोर्स हा अपवर डायरेक्शनला त्याला ॲक्ट होईल आणि हा जो नॉर्मल फोर्स आहे तो या वेटला काय करेल बॅलेन्स करेल ठीक आहे आणि जो थर्ड फोर्स आहे थर्ड फोर्स ऍक्टिंग ऑन दिस व्हेकल विल बी द फ्रिक्शनल फोर्स बिटवीन द टायर्स अँड रोड सर्फेस ठीक आहे ना रोड सर्फेस आणि टायर्स याच्यामध्ये जो फ्रिक्शनल फोर्स असेल तो असेल थर्ड फोर्स दॅट इज य हे तीन फोर्सेस या वरती ॲक्ट होतील आता मी जसं सांगितलं की या ठिकाणी हा जो नॉर्मल फोर्स आहे या वेटला बॅलन्स करतोय सो फ्रॉम दिस वी कॅन राईट यन इज इक्वल टू यम जे हे असं so आपण लिहू शकतो हे झालं इक्वेशन नंबर वन आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं दिस ऑब्जेक्ट इज परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन ऑब्जेक्ट हा काय करतोय सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय आणि आपल्याला माहिती आहे की सर्क्युलर मोशन परफॉर्म करण्यासाठी जो फोर्स लागतो तो सेंट्रिपिटल फोर्स त्या ठिकाणी पाहिजे आणि या केसमध्ये सेंट्रिपिटल फोर्स जे काम आहे ते काम या ठिकाणी फ्रिक्शनल फोर्स करत आहे म्हणून वी कॅन राईट यफ एस इज इक्वल टू एम वी स्क्वेअर अपॉन आर इन दिस केस सेंट्रिपिटल फोर्स इज नथिंग बट द फ्रिक्शनल फोर्स या ठिकाणी सेंट्रिपिटल फोर्स काय आहे फ्रिक्शनल फोर्स आहे ठीक ना? Radius, पन, आहे ना सेंट्रिपिटल फोर्सची डायरेक्शन काय असते अलँग द रेडियस टुवर द सेंटर आणि या केसमध्ये पण फ्रिक्शनल फोर्सची डायरेक्शन अलाँग द रेडियस अँड टुवर द सेंटर आहे सो दिस इज इक्वेशन नंबर टू हे इक्वेशन नंबर झालं टू आता आपण काय करूयात इक्वेशन नंबर टू ला इक्वेशन नंबर ने डिवाइड करूयात सो वी विल गेट यफ एस अपॉन यन इज इक्वल टू वी स्क्वेअर अपॉन आर जी हे इक्वेशन आपल्याला मिळेल याला आपण म्हणूयात इक्वेशन नंबर तीन ठीक आहे ना आता या केसमध्ये जर तुम्ही पाहिलं तर नॉर्मल फोर्स असेल रेडियस असेल रेडियस ऑफ सर्क्युलर ट्रॅक असेल ऍक्सरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी दॅट इज जी असेल हे सगळे फॅक्टर काय आहेत कॉन्स्टंट आहेत सो फ्रॉम दिस वी कॅन से फ्रिक्शनल फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू वी स्क्वेअर म्हणजेच याचा अर्थ असा की जेवढ्या स्पीडने आपण या ओरिजन्टल सर्क्युलर ट्रॅकवरती मूव्ह करू तेवढा फ्रिक्शनल फोर्स त्या ठिकाणी आपल्याला लागेल पण या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा की या फ्रिक्शनल फोर्सचे काहीतरी लिमिटेशन्स आहेत याचे काहीतरी लिमिटेशन्स आहेत ठीक है ना सो देर इज सम मैक्सिमम फ्रिक्शनल फोर्स मैक्सिमम फ्रिक्शनल फोर्स यहाँ पेक्षा जास्त फ्रिक्शनल फोर्स एक्जिस्ट करी नहीं एक पर्टिक्युलर केस सा ठीक है ना एंड दैट मैक्सिमम फ्रिक्शनल फोर्स इज नथिंग बट म्यूएस इंटू यन ठीक है मैक्सिम फ्रिक्शन फोर्स इज नथिंग बट म्यूएस इंटू यन वेअर म्यूस जो है याठिका म्यूस इज नथिंग बट द कोइफिशंट ऑफ स्टैटिक फ्रिक्शन म्यूएस कोइफिशंट ऑफ स्टैटिक फ्रिक्शन एंड यन इज द नॉर्मल फोर्स सो so, या ठिकाणी फ्रिक्शनल फोर्सवरती जर काहीतरी लिमिटेशन असतील तर व्हेलॉसिटीवरती पण लिमिटेशन्स तेवढेच येतील मॅक्सिमम फ्रिक्शनल फोर्स आहे म्हणजे याच्यापेक्षा जास्त फ्रिक्शनल फोर्स असू शकत नाही तशाच पद्धतीने मॅक्सिमम व्हेलॉसिटी या व्हेकलच्या वरती पण एक लिमिटेशन्स त्या ठिकाणी येतील आणि तेच व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायचे सो नाओ पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन नंबर थ्री इक्वेशन नंबर थ्रीमध्ये जर व्हॅल्यू आपण पुट केली देन वी विल गेट म्यू एस यन अपॉन यन इज इक्वल टू वी मॅक्स स्क्वेअर वी मॅक्स स्क्वेअर डिवायडेड बाय आर जी ठीक आहे ना या ठिकाणी मॅक्सिमम फ्रिक्शनल फोर्सची आपण व्हॅल्यू पुट केल्यानंतर मॅक्सिमम वेलोसिटी आपल्याला फाइंड आउट करायची आहे तर तो या ठिकाणी यन यन विल गेट कॅन्सल अँड वी विल गेट म्यू एस इज इक्वल टू वी मॅक्स स्क्वेअर अपॉन आर जी ही व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी मिळून जाईल सो फ्रॉम दिस वी कॅन राईट वी मॅक्स स्क्वेअर इज इक्वल टू म्यू एस आर जी अँड व्ही मॅक्स विल बी अंडर रूट म्यू एस आर जी ही व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी मिळाली याचा अर्थ काय की या व्हेहीकलच्या मॅक्सिमम स्पीडवरती काहीतरी लिमिटेशन्स आहेत आणि त्याची व्हॅल्यू आहे अंडर रूट म्यू एस आर जी मॅक्सिमम व्हेलॉसिटी ऑफ व्हेकल ऑन हॉरिजन्टल सर्क्युलर ट्रॅक इज गिव्ह बाय अंडर रुट म्युएस आर जी मीन्स इट डिपेंड्स ऑन थ्री फॅक्टर दॅट इज कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन रेडियस ऑफ सर्क्युलर ट्रॅक अँड द ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आता या ठिकाणी जर आपण पाहिलं हे जे आर आहे जी आहे हे दोन्ही फॅक्टर काय आहेत कॉन्स्टंट आहे सो इट डिपेंड्स ऑन म्युएस ठीक आहे ना आणि एका पर्टिक्युलर सिच्युएशनसाठी म्युएसची पण व्हॅल्यू कॉन्सटंट असते तर या ठिकाणी जर आपण म्युएसची जर व्हॅल्यू वाढवली म्हणजेच फ्रिक्शन जी जर व्हॅल्यू आपण वाढवली तर व्हेकलचा स्पीड या हॉरिझंटल सर्क्युलर ट्रॅकवरती पण वाढू शकतो जेवढं फ्रिक्शन जास्त असेल तेवढंच जास्त स्पीडने आपल्याला या हॉरिजन्टल सर्क्युलर ट्रॅकवरती जाता येईल पण जर फ्रिक्शनची व्हॅल्यू आपण वाढवली तर त्या ठिकाणी व्हेकलचे जे टायर आहेत ते टायर खराब होऊ शकतात आणि एका पर्टिक्युलर केसमध्ये सपोज या हॉरिझन्टल हो सर्क्युलर ट्रॅकवरती ऑइल असेल किंवा वॉटर असेल तर त्या केसमध्ये फ्रिक्शनची व्हॅल्यू पण कमी होऊ शकते आणि फ्रिक्शनची जर व्हॅल्यू कमी झाली तर व्हॅ मॅक्सिमम व्हॅलॉसिटीची व्हॅल्यू पण कमी होईल तर त्या केसमध्ये आपल्याला सेफली या सर्क्युलर ट्रॅकवरती मूव करता येणार नाही ठीक आहे ना हे त्याचे काहीतरी डिसएडव्ह्टेजेस आहेत या ओरिजन्टल सर्क्युलर ट्रॅकचे हे डिसएडव्हान्तेज आहेत तर या डिसएडव्हानेजला ओवरकम करण्यासाठी आपण या अशा प्रकारच्या रोडवरती बँकिंग ऑफ रोड करतो ठीक आहे ना या हॉरिझंटल सर्क्युलर ट्रॅकवरचा आपण त्याचं कन्वर्जन एका बँक रोडमध्ये करतो तर तो बँकिंग ऑफ रोड काय आहे आणि त्याचे काय ॲडव्हान्टेज आहे त्याचा मॅक्सिमम वेलोसिटीचा त्या ठिकाणचा फॉर्म्युला काय आहे किती मॅक्सिमम स्पीडने आपण बँक रोडवरती मूव्ह करू शकतो याचं सगळं डेरीवेशन आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूयात तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद